आमदार प्रकाश आवाडे यांनी गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन चारशे रुपये आणि चालू गळीत हंगामात तीन हजार पाचशे रुपये विनाकपात पहिली उचल दिल्यास मी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरमधील ठिय्या स्थळी दिलं शेट्टी हे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आंदोलन करत असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी नुकताच केला होता त्याला शेट्टी यांनी प्रत्युत्तर देत हे आव्हान दिलंय येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजू शेट्टी आंदोलन करत असल्याचा आरोप इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी केलाय राज्यात अगोदरच दुष्काळी परिस्थिती आहे त्यातच ऊस आंदोलनामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप आवाडे यांनी केलाय त्याला माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज प्रत्युत्तर दिलं आमदार आवाडे यांची देशाचे सहकार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन चारशे रुपये आणि चालू गळीत हंगामातील पहिली उचल एक रकमी तीन हजार पाचशे रुपये द्यावी हे त्यांनी केल्यास येणारी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय राजू शेट्टी यांनी घेतला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मी... तुमच्या विरोधातच नाही कुणाच्याच विरोधात लोकसभा लढवणार नाही तुम्ही खुशाल खासदार व्हा किंवा तुमच्या पोराला करा पण माझी अट आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही पहिली उचल एकशे पस्तीसशे रुपये द्यावी आणि गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला दुसरी आ, उचल ही चारशे रुपये द्यावी तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ हवं हो। मी चळवळीसाठी जगणारा माणूस आहे चळवळीसाठी राजकारण करणारा माणूस आहे अण्णा तुमचं मात्र तसं नाही तुमची दुकानदारी वेगळी आहे हळूहळू तुमची दुकानदारी कशी आहे ते टप्प्याटप्प्यानं मी सांगतच जाईल